21 जून असल्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड योगा डे. चल बस बस बस, थंडी नाही वाजत एक तुला? इकडे थंडी आहे, खूप जास्त थंडी पडली आता. आणि काल काहीतरी 8 की 9 वर होतं टेम्परेचर. बिंदू पडलेला आहे सर्व झाडांवरती. आणि इथे माझं हे गुलाबाचं झाड आहे, हा गुलाब आहे, तिथे मोगरा आहे. 40 ते 45 मिनिटाचा वॉक करू आणि मग त्याच्यानंतर घरी येईल. तर चला तुम्हाला पण दाखवते मी कसं आहे इकडे हे मुकुबा विलेज. आणि आदरेतने यांची नावं ठेवली आहेत. ती ब्राउनी आहे, ब्राउनी, आणि हा कोको. अद्वैत, हे अद्वैतचं ताट. आणि आता आपण अद्वैतला विचारू. अद्वैत, भाजी कशी झाली सांगा. तर मी अद्वैतसाठी इव्हिनिंगला क्लास जॉईन करत असते, जेणेकरून अद्वैत पण करायचे. 6 वाजलेत, कामावाला पण गेलेत आणि दीपक आलेत, तर मी चहा ठेवला यांच्यासाठी. हॅलो, नमस्कार, मी अर्चना. तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि ॲक्च्युली माझा आवाज बसला आहे आणि आता वाजले आहेत 3 वाजत आलेत. इकडचे 3 म्हणजे इंडियाचे 6:30 वाजलेले आहेत, कारण योगाचा क्लास आहे. आज 21 जून म्हणजे योगा डे आहे. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर 21 डेजचं जे योगा चॅलेंज आहे ते. आणि सौरभ बोत्रा म्हणून आहेत ना, ते दिसत असेल तुम्हाला, त्यांचाच हा योगा चॅलेंज आहे. आणि आज ते 21 जून असल्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड योगा डे, त्यासाठीच मी आता उठलेली आहे. 3 वाजलेत, कारण एकच सेशन होणार आहे 6:30 वाजता इंडियाचं, म्हणजे इथले 3, आणि आता सुरू होत आहे. तर चला आपण सुरू करूया. मेबी टिल द शोल्डर विथ कंधो जितना फासला रह सकता है पैरों में. और आप पुश और चिन अप एंड डाउन. अगेन पीपल विल रिस्पोंड लाइक दिस. और एनी नेक इशू. योगा, योगा ही मानव जातीसाठी एक उत्तम देणगी आहे, जी आपल्याला निरोगी आणि निरोगी राहण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही योगाभ्यास करता तेव्हा तुमच्यात उच्च पातळीची सहिष्णुता देखील विकसित होते, जी नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत करते. योगा ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया आहे, जी भारतात खूप वर्षापासून केली जाते. योग हे निरोगी शरीर आणि निरोगी मन बनवण्याशी संबंधित आहे. योग हा एक व्यायामाचा प्रकार आहे, तिथे तुमचे मन निसर्गाशी जोडले जाते आणि ते तुम्हाला तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवते. योगाभ्यासाची जगभरात प्रशंसा आणि लोकप्रियता मिळत आहे. जगभरातील लोक निरोगी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास करत आहेत. योगाभ्यास हे आत्मा आणि मनाला आराम देते. योगा कुठेही केला जाऊ शकतो. योगा करण्यासाठी कोणत्याही जड आणि महागड्या मशीन किंवा साधनांची आवश्यकता नाही. योग ही भारताची एक प्राचीन आणि सुंदर शरीराच्या व्यायामाची कला आहे, जी शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक अशा सर्व पैलूंशी जोडलेली आहे. हे आपले शरीर आणि मन शांत करते आणि मनाला आराम देते. हे आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करते. भारतात योगाची संस्कृती आणि परंपरा जिवंत करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योगाच्या आसनांवर प्रभुत्व मिळवून तुम्ही तुमचे निरोगी ठेवू शकता. योगाच्या नियमित सरावाने एखादी व्यक्ती प्रतिकार शक्ती आणि आपल्या शरीराची लवचिकता देखील विकसित करू शकते. चांगल्या प्रतिकार शक्तीसह आपण एक चांगले आणि रोगमुक्त जीवन जगू शकतो. आजकाल योगाचा सराव अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, कारण लोक आजारमुक्त जीवनशैली किंवा निरोगी जीवन स्वीकारण्यासाठी पुढे जात आहेत. योगा ही खरी भावना आहे, जी जगण्याच्या कलेमध्ये परिभाषित केली जाऊ शकते. योग हा एक सुंदर उपक्रम आहे, जो तणाव दूर करण्यासाठी आणि शांतता प्राप्त करण्यासाठी विविध मुद्रा, ध्यान, जप आणि मंत्र एकत्र करतो. वयाची कोणतीही मर्यादा न ठेवता ते सर्वांना सहज शिकता येते. हा एक खरोखरच आध्यात्मिक व्यायाम आहे, जो आरोग्य, मन आणि आत्म्याशी संबंधित असंख्य फायदे देते.
योग हे लक्ष आणि एकाग्रता शक्ती वाढवते. हे काम करण्यासाठी आणि दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा तयार करते. शेवटी मी असे म्हणू इच्छिते की निरोगी आणि सुसंवादी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास करणे चांगले आहे. आता वाजले आहेत 4 आणि आता जस्ट माझा क्लास संपलाय. आज त्यांनी इंटरनॅशनल योगा डे असल्यामुळे आज त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड सेशन ठेवलेलं होतं. तर जवळपास 1.5 लाख लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यांनी आम्हाला आमचे सर्टिफिकेट पण दिले आहेत. कारण हा 1 महिन्याचा क्लास आहे आणि आम्हाला जवळजवळ 11 दिवस झाले जॉईन करून. आणि आज इंटरनॅशनल योगा डे असल्यामुळे त्यांनी इंडियाचे 6:30 ते त्यावेळेस सेशन ठेवलं होतं आणि खूप बाहेरच्या कंट्रीमधील पण आपले इंडियन किंवा बाहेरच्या लोकांनी हे सेशन अटेंड केलं होतं. आणि आता माझा योगा क्लास आहे 5 वाजता, तर आता वाजले आहेत 4. तर मी 4 ते 5 एक तास थोडीशी झोप घेते, कारण मी रात्री 9 लाच झोपले होते. मला 2:30 उठायचं होतं, त्यामुळे माझी झोप झाली आहे. तरी मी थोडंसं झोपते 1 तास आणि मग नंतर 5 वाजता परत माझा क्लास आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया आपण मॉर्निंग झाल्यानंतर. म्हणजे मॉर्निंग झालीच आहे, 4 वाजलेत. मी तसं नॉर्मली 4:30 उठतेच, कारण 5 माझा योगाचा क्लास असतो त्यामुळे. बट आज जास्त लवकर उठले, 2:30 उठले. तर मी आता 1 तास झोपते आणि 5:10 कमी असले की मग उठेल. तर तुम्ही देखील हा क्लास जॉईन करू शकता. सौरभ बोत्रा म्हणून आहेत, आय थिंक मी नाव बरोबर घेतलं असावं त्यांचं. 1 मिनिट मी चेक करते. यस, सौरभ बोत्रा. तर त्यांचं हे क्लास आहे, ते सेशन आहे. त्यांनी 1 महिना योगा क्लास ठेवलेला आहे, तो पण फ्रीमध्ये. तर आपण जॉईन करू शकतो त्यांचा हा योगा क्लास. तर आम्ही जॉईन केलेला आहे 1 महिन्याचा आणि ऑलरेडी आम्हाला 11 की 12 दिवस झालेत आणि मी तो रोज कंटिन्यू करते. तर खूप छान क्लास आहे, लाईव्ह येतात ते यूट्यूबला आणि छान शिकवतात स्टेप बाय स्टेप. जरी आपण ऑनलाईन नसलो किंवा ऑफलाईन समोर नसलो तरी पण ते लाईव्ह सेशनमधून म्हणजे ते आपल्याला नाही बघू शकत, बट आपण त्यांना फॉलो करू शकतो. आणि ते खूप छान इन्स्ट्रक्शन्स देतात की जे काही ते योगाचे पोझेस करायला लावतात तर ते प्रत्येक पोजला सांगतात की हे कोणी करू शकतं कोण नाही करू शकत किंवा काय प्रॉब्लेम असेल तर हे त्यांनी करावं, हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. तर हे सर्व इन्स्ट्रक्शन्स ते त्यांच्या त्या सेशनमध्ये देत असतात आणि खूप छान आहे. मला खूप आवडला हा क्लास आणि मी कंटिन्यू करते. मी पहिलेही क्लास केलेले योगाचे, ते पण छान होते, पण हा क्लास मला जास्त आवडला आहे. तर ठीक आहे, चला आता भेटू आपण थोड्या वेळाने. आता मी थोडीशी झोपते आणि क्लास केल्यानंतर मला एकदम फ्रेश वाटते. बघा, क्लासच्या पहिले माझ्या चेहऱ्यावरती ग्लो नव्हता आणि आता माझ्या चेहऱ्यावर क्लासनंतर ग्लो आलेला आहे. तर तुम्ही देखील हा क्लास जॉईन करू शकता. तर चला भेटूया आपण थोड्या वेळाने, तोपर्यंत बाय. रुगु, काय करतोय ते? चल बस बस बस, थंडी नाही वाजत एक तुला. अद्वैत बस.
गुड मॉर्निंग, हॅपी इंटरनॅशनल योगा डे. तुम्हाला सर्वांना योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी सकाळी 3 म्हणजे रात्री 2:30 उठले होते. 3 ते 4 माझा योगा वर्ल्ड सेशन योगा डे होता, तर तो मी अटेंड केला आणि त्याचं सर्टिफिकेटही मिळालं. त्याच्यानंतर मी झोपले, बट मी परत 5 वाजता मी म्हटलं नाही, मी आता इव्हिनिंगची बॅच जॉईन करेल. इव्हिनिंगला पण त्यांची बॅच आहे, मॉर्निंग सेशन असतं आणि इव्हिनिंग सेशन, तर मी आज इव्हिनिंग सेशन करेल. आणि दीपक अद्वैतला सोडवायला गेलेत, 7 वाजलेत. अद्वैतचं स्कूल असतं 7:20, तर ते अद्वैतला सोडवायला गेलेत. आणि इकडे थंडी आहे, खूप जास्त थंडी पडली आता. आणि काल काहीतरी 8 की 9 वर होतं टेम्परेचर, आणि आज पण आहे 9 वरती. आणि माझे हात पण पूर्ण लाल झालेत, आणि माहीत नाही मोबाईलमध्ये दिसतंय की नाही, पण माझ्या तोंडातनं वाफा निघत आहे. आणि मी छान मस्त उन्हामध्ये ऊन घेते, व्हिटॅमिन डीची गरज आहे, तर व्हिटॅमिन डी घेते मस्त उन्हात. उभं राहिल्यानंतर छान वाटतंय. आतमध्ये घरात पण थंडी वाजते, पण बाहेर उन्हात छान वाटतंय, म्हणून बाहेर उन्हात उभी राहिली मी. आणि आज मस्त छान ऊन पण पडलं आहे. तर मी तुम्हाला आजचं बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तर चला मी तुम्हाला आता आजचं वातावरण दाखवते. थंडी आहे आणि मस्त ऊन पण पडलंय, हलकंसं कोवळं, आणि वातावरण पण खूप छान आहे. इकडे जी घरं आहेत ना, तर प्रत्येक घराच्या बाजूला असं मोठं गार्डन आणि झाडं आहेच आहे, तर खूप छान वाटतं इकडे. इवन रेनी सीझनमध्ये पूर्ण ग्रीन झालेलं असतं, आणि थंडीमध्ये पण छान. आणि इकडे पाऊस पण खूप जास्त होतो, त्याच्यामुळे थंडी पण बऱ्यापैकी खूप जास्त असते. आता तर थंडी सुरू झाली आहे, थंडी 3-4 महिने चालते, अजून वाढेल थंडी. आता तर कमी आहे खूप, पण अजून वाढेल. आजचं मला जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत माझा आजचा दिवस मी व्हिडिओद्वारे शेअर करेलच तुमच्यासोबत. आणि दीपक आले की मग आम्ही वॉक करायला जाणार आहोत बाहेर. तर चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते एकदा, झाडं वगैरे सर्व दाखवते. वातावरण छान आहे बघा, ग्रीनरी एकदम. थंडीमुळे जे दवबिंदू पडतं झाडांवरती, आणि हे लिंबाचं झाड आहे बघा, किती मोठं आहे, खूप वर्षापूर्वीचं असावं हे. इथे हा पॅटिओ, तर पॅटिओमध्ये पण मी काही झाडं लावलेली आहेत, त्यांना मला अजून लावायचे आहेत. आणि त्या दिवशी इथे मी गुलाबाची खूप जास्त झाडं लावली आहेत. इथे पण मला फुलांची झाडं लावायची आहेत. आणि इकडे बघा, हे बघा किती छान आहे हे व्हाईट फुलांचं. आणि याला फक्त थंडीमध्येच ही फुलं येतात, इतर ऋतूमध्ये त्याला पानं असतात, हिरवी पानं. आणि थंडीमध्ये त्याला पानं बिलकुल नसतात, त्याची सर्व पानं जातात आणि फक्त हे व्हाईट कलरचे फुलं राहतात. आणि इकडे हे पण खूप सुंदर आहे बघा, हे झाड, त्याला ते ऑरेंज कलरची फुलं आहेत. आणि हे तर बोगनवेल आहेत, बोगनवेलचीच फेन्स आहे इकडे सर्व घरांना. जेवढी काही घरं आहेत ना इथे या मुकुबा व्हिलेजमध्ये, त्यांना सर्वांना फेन्स ही बोगनवेलच आहे. त्याला छान फुलं येतात ना, पिंक, रेड आणि व्हाईट अशी फुलं असतात, तर माझ्याकडे जे आहे ते पिंक आहेत. तर असं आहे बघा, दवबिंदू पडलेला आहे सर्व झाडांवरती. आणि इथे माझं हे गुलाबाचं झाड आहे, हा गुलाब आहे, तिथे मोगरा आहे, हे सर्व मीच लावलेले आहेत. असं काही आहे आजचं वातावरण. आणि हे बघा, हे चाफ्याचं आहे आणि याची पूर्ण फुलं आणि पानं गेलेली आहे. आणि आता याला पानं यायला सुरुवात झाली आहे, वरती दिसत आहेत बघा, तर याला पानं यायला सुरुवात झाली आहेत, पानं आणि फुलं येतील. जुलै ऑगस्टमध्ये पूर्ण हे पानांनी आणि फुलांनी भरून जातं. आता बघा पूर्ण याच्यावरती काहीच नाही आहे. तर चला भेटते मी तुम्हाला परत थोड्या वेळाने, बाय. आता वाजले आहे 7:45 आणि आम्ही आता वॉक करायला जाणार आहोत, कारण थंडी आहे, त्याच्यामुळे थंडीचा आम्ही जरा उशिराच वॉक करतो. नाहीतर मग नॉर्मल आपलं समर किंवा रेनी सीझन असेल तर मग आम्ही 5:30 वॉकलो जातो, 5:30 ते 6:15 वॉक करतो. आणि आता थंडी आहे खूप जास्त, तर त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी वॉकला जात नाही, कारण बाहेर खूप जास्त थंडी आहे.
मग आम्ही अद्वैतला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मग आमचा असतो 40-45 मिनिटाचा आम्ही वॉक करतो. आणि मुकोबा विलेज खूप छान आहे, पूर्ण ग्रीनरी आहे, ते मी तुम्हाला दाखवेल आता. आणि वॉक करायला छान वाटतं कारण पूर्ण ग्रीनरी, साईडने घरं आहेत, त्यामुळे वॉकलाही छान वाटतं. आणि हा जो पूर्ण एरिया आहे, जर आपण 2 ते 3 राऊंड मारले तर 4 किलोमीटरचा होऊन जातो, तर भरपूर वॉक होतो. तर आम्ही 40 ते 45 मिनिटाचा वॉक करू आणि मग त्याच्यानंतर घरी येईल. तर चला तुम्हाला पण दाखवते मी कसं आहे इकडे हे मुकोबा विलेज. तर चला आता आपण जाऊया वॉक करायला. मुकोबा विलेज बघा, पूर्ण ग्रीनरी दिसेल तुम्हाला, साईडने घरं आहेत आणि बघा म्हणजे घरं देखील दिसत नाहीयेत एवढी ग्रीनरी आहे. झाडं खूप उंच उंच आहेत आणि हे झाडं जर तुम्ही बघितले तर हे खूप वर्षापूर्वीचे झाडं आहेत, कारण जंगलच असेल तर जंगलातली त्यांनी जेवढी गरजेची झाडं आहेत ती तोडून त्यांनी हे मुकोबा विलेज बनवलेलं आहे. जी उंच आणि मोठी झाडं आहेत ती तशीच ठेवलेली आहेत. आणि काही लोकांनी बघा ग्रीनरी तोडून मग हे असे कंपाऊंड बनवलेले आहेत सिमेंट आणि विटामध्ये. आणि हे शेवटचं गेट आहे मुकोबा विलेजचं. आता इथून परत आम्ही रिटर्न मागे जात आहोत कारण आमचे 2 राऊंड झाले आहेत आणि आता आम्ही घरी जात आहोत. तर बघा किती सुंदर आहे दोन्ही साईड, बघा तुम्ही रोडच्या दोन्ही साईडला घरं आहेत आणि झाडं वगैरे बघा. तर हे जे घर आहे मी दाखवलं, तर इकडे बघा यांनी झाडं पूर्ण तोडून आणि असं घर बनवलं, ग्रीनरी पूर्ण काढून टाकली. इकडे ह्या डाव्या साईडला जे घर दिसत होतं ते, आणि समोर आहे हे मुकोबा विलेजचं मेन गेट. आणि खूप मोठा परिसर आहे हा मुकोबा विलेजचा, मी जास्त काही दाखवू शकले नाही. आणि आमचा वॉक झालेला आहे, आता आम्ही घरी पोहोचतोय. गुड मॉर्निंग. नो ही आहे डव. ही डवचे 2 पिल्ल आहेत. डवला 4 पिल्ल झाले होते, तर त्यातले 2 तर दिलेत आम्ही. आणि हे 2 आहेत बघा किती क्यूट आहेत. आणि अद्वैतने यांची नावं ठेवली आहेत, ती ब्राउनी आहे ब्राउनी आणि हा कोको आणि ती डव. आज नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले होते आणि त्यानंतर मी जास्त काही रेकॉर्ड नाही करू शकले, डायरेक्ट लंच नंतर मी रेकॉर्डिंग केले. आवाज बंद कर ना, आवाज 1 मिनिट जा. आता 1:30 वाजलाय. अद्वैत पण स्कूलमधून आला 1 वाजता, त्याची आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे. तर मी जेवणात काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्या पहिले मला डवला आणि तिच्या पिल्लांना फूड द्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी मी दूध चपाती बनवली आहे. तर त्यांनाही 3 टाईम जेवण द्यावं लागतं, कधी अंडी चिकन दूध चपाती वगैरे, किंवा मग त्यांची पेडिग्री डॉग फूड आहे ते मी त्यांना देते. आणि आता अद्वैतला मला जेवायचं आहे, तर चला त्याच्या पहिले मी डवला डवचं फूड देते आणि मग तुम्हाला दाखवते मी जेवणात काय बनवलं आहे ते. चला. आणि हे आहे डवचं आणि डवच्या पिल्लांचं फूड. Yeah, come. Don't come.
ओय कम बेबी, कम कम डाव, कम 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 कम, इट 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 डाव इट। आणि कॅमेरामॅन अद्वैत आहे, येते मी तर मी तुम्हाला दाखवते मी आजच्या जेवणात काय बनवलं आहे। तर आज मी बनवलेलं आहे, मी मसुराची डाळ बनवली आहे, त्याच्यानंतर इथे आहे हा कुरडईचा भुगा आहे। आमच्याकडे संगमनेर तालुक्यामध्ये जे आपण कुरडई बनवतात ना त्याची ही भाजी बनते, त्याला कुरडईचा भुगा बोलतात। तर हा कुरडईचा भुगा आहे, मला माहीत नाही किती ठिकाणी खातात किंवा नाही, बट आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये याची भाजी बनते। तर त्याची मी भाजी बनवली आहे। आणि इथे आहे आमचं सलाड, आणि मी चपाती आणते, आणि इथे आहे चपाती। आता अद्वैत आणि मी आम्ही दोघे जेवण करून घेतो आणि मग त्याच्यानंतर भेटू आपण। तर चला, आणि इथे अद्वैत, हे अद्वैतचं ताट। आणि आता आपण अद्वैतला विचारू, अद्वैत भाजी कशी झाली सांगा, आणि जेव तू आणि मला सांगा भाजी कशी झाली, ही भाजी आणि ही भाजी दोन्ही पण तुला कोणती आवडली दोघींमध्ये भाजी सांगा। पहिले ही भाजी टेस्ट कर, खा मसुराची डाळ पहिले। कशी भाजी आवडली तुला? ओके, आता ही भाजी टेस्ट कर। टेस्ट केली का? छान आहे। तर चला आता मी पण जेवण करते आणि भेटू आपण थोड्या वेळाने, तोपर्यंत बाय। हॅलो गाइस, हॅलो, आज आहे योगा डे। अद्वैत स्कूलमधून आला, त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, अद्वैतचा क्लास झाला, त्याची स्कूलची टीचर येते त्याचा क्लास घेण्यासाठी, आणि त्याच्यानंतर आता अद्वैत माझ्यासोबत योगा क्लास करणार आहे। कारण मी सकाळच्या सेशनला मी योगा क्लास करत असते, बट आज जे वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी ठेवलं होतं सेशन, मग मी 5 जे सेशन होतं योगाचा क्लास तो मी जॉईन नाही केला। तर मी आता इव्हिनिंगचा 3:30 म्हणजे आमच्याकडे 3:30 इंडियाचे, त्याचे संध्याकाळचे 7, तर तो आता मी आणि अद्वैत, कारण इव्हिनिंगला मी कधी जर जॉईन केलं तर अद्वैत पण माझ्यासोबत करत असतो, नाहीतर मी अद्वैतसाठी इव्हिनिंगला क्लास जॉईन करत असते जेणेकरून अद्वैत पण आता आम्ही करणार आहोत, बरोबर ना? आता योगा करणार आहोत ना आपण। हां, तू एक्सायटेड आहे योगासाठी? आज काय आहे? योगा डे। आणि अजून कोणता डे? फॅमिली डे। अच्छा, आज फॅमिली डे आहे का? की 8 जुलैला आहे, 9 जुलैला? आता आज योगा डे आहे ना। तर चला आता आपण योगा स्टार्ट करूया। ओके बाय। And slowly bring it down, let go. On the other side. संध्याकाळचे 6 वाजलेत,
कामावाला पण गेलेत आणि दीपक आले, त्यांनी चहा ठेवला आमच्या, आता आम्ही चहा घेतो. इथे दीपकच्या माझ्या चहा पिताने गप्पा सुरू होत्या. आम्ही आदिपुरुष मूवीबद्दल बोलत होतो तर दीपक मला इथे दाखवत होते त्या मूवीमध्ये काही डायलॉग होते जे ते नंतर चेंज झाले, तर तेच मला इथे त्या दाखवत होते आणि ऐकवत होते. तर अशा आमच्या त्या आदिपुरुष मूवीवरती गप्पा सुरू होत्या. सव्वा सहा वाजलेत संध्याकाळी, यावरती पक्ष्यांचा आवाज बघा झाडावरती, सकाळी मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला या पक्ष्यांची गाणी चालू असतात. बघा कंटिन्यू आवाज येतोय.